हाय गाईज, तुम्ही बघू शकता खूप दिवस झाले मी ब्लॉग इन केली नाही आहे, कारण आमच्या घराचं काम पण चालू आहे आणि माझी ना तब्येत पण भरी नव्हती गाईज. मला खूप ग्लुकोजच्या बाटल्या विटल्या लागल्या, मग ते असं तब्येत खराबमध्ये आहे ना गाईज, माहिती आहे, चार चार ग्लुकोजच्या बाटल्या लागल्या आहे आणि मग तब्येत खराबमध्ये म्हणतो जाऊ दे कशाला दाखवू जास्त, म्हणून मी काहीच दाखवलं नाही आहे. आणि किती दिवसापासून आज थोडं मला बेटर फील वाटतं आहे म्हणून मी थोडं आजपासून ब्लॉगिंग थोडी स्टार्ट केली आहे. आणि तरी तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल किती काळा दिसतो आहे, कारण की ना माझ्या आहे ना अंगात रक्तच कमी झालं होतं गाईज, मला रक्त पण चढवलं माहिती का. आता मी ब्लॉगिंगला स्टार्ट केली आणि माहिती का घराचं काम पण चालू आहे. कसं चालू आहे आमच्या घराचं काम मला दाखवलं ना, घराचं काम बी चालू आहे. आता मी ना रेणूच्या घरी आहे, कारण तब्येतच बरी नव्हती म्हणून इकडं झोपून घेतलं थोडंसं. आता थोडंसं कसं थोडं बेटर वाटतं आहे म्हणून मी बोललं चला ब्लॉगिंगला स्टार्टिंग करूया. आणि खूप दिवस झाले बोललो, तुम्ही ब्लॉगिंग पण केलं नाही आहे, मी एक पण ब्लॉग टाकला नाही आहे मी. आणि आता मी ब्लॉगिंगला स्टार्ट करते गाईज, आणि प्लीज मला सपोर्ट करा गाईज, तुम्ही सपोर्ट करशान तेव्हाच तर मी पुढे वाढीन, है ना गाईज. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा गाईज, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा गाईज. आणि आता बघेल मी, आता रोज व्हिडिओ टाका जाईल, है ना. चला मग आता मी नंतर भेटते. आणि तुम्हाला सांगितलं आता माझ्या पाहुणे येणार आहे तर म्हणून स्वयंपाक पण भरपूर करायचा आहे, पटाट करते. हाय फ्रेंड, आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि बघू शकता खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही, कारण की आमच्या घराचं काम चालू होतं. घराचं काम चालू तर मग ना खूप घाण आहे आमच्या घरात आणि म्हणून मग व्हिडिओ करायला असं मन नाही लागत म्हणून मी बोला एवढी घाण कशाला दाखवू तुम्हाला, पण म्हणलं चला आज पाहुणे येणार आहे तर तुम्हाला दाखव. बघा किती घाण आहे आमच्या घरात, बघू शकता है ना एवढी घाण आहे गाईज आमच्या घरात. म्हणून मग मी आहे ना इतक्या दिवसापासून व्हिडिओच नाही काढत आहे, तर म्हणलं चला आज पाहुणे येणार आहे तर तुम्हाला दाखवाय की आज मी काय काय केलं आहे. बघू शकता आता मी सगळ्या थाट्या घासून ठेवल्या आहे एवढ्या, है ना. आणि एवढं पीठ पण मलून ठेवलं आहे, 2-2.5 किलो पीठ मलून ठेवलं आहे. आणि झाली आता वांग्याची भाजी. आणि मी तुम्हाला आहे ना मागच्या कॅमेऱ्याने दाखवते की मी काय काय बनवलं आहे, ना गाईज. चला मग आता मी मागचा कॅमेरा ऑन करते आणि बघा माझा व्हिडिओ, है ना. बघू शकता वांग्याची भाजी दिसली का, वांग्याची भाजी केली, वरण केलं आहे एवढं बघून भरून वरण केलं आहे. नंतर हा भात केला आहे, है ना. खीर केली, खीर केली, है ना. आता पीठ मलून ठेवलं आहे, आता पुऱ्या बनवणार आहे. खीर केली आहे आणि खालचा टोप भरून वरण केलं आहे आणि भात केला आहे आणि ही खीर केली आहे आणि वांग्याची भाजी दाखवली तुम्हाला. आणि आता पुऱ्या करणार.